कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. अप्पे हाती चले बाजार, कुत्ते भोके हजार. ए कुणाला बोलती का तू? ए तुला तुला बोलतीये मी. आई अग लाज कशी वाटत नाही तुम्हाला? आई अग काय झालं? अरे थोरला पोरगा आहेस ना तू. अरे बाप गायब आहे तुझा, एक महिना होईल आता. आणि तू तू आमदार झालास ना? अरे तू आमदार व्हावा म्हणून त्यांनी काय काय केलं, जीवाचं रान केलं होतं. अरे तुम्हाला कशाचंच काय पडलेलं नाही. अरे कसं निवांत खात पीत बसलाय, घशाखाली घास उतरतो तरी कसा तुमच्या? गाईज बोलू नका एक शब्द पण. काय उपयोग आहे तुमचा? आई आई तुम्ही शांत बना. बोलल्यात बोलल्यात मधी लगेच कलेक्टर मॅडम. अगं रुक्मिणी हिला तर लय बरं वाटत असेल बघ, सरकार नाही तर. नाही म्हणे यांना कुणाची काहीच पडलेलं नाही, स्वतःच्या शेतात सगळं झालं. आई तुम्ही शांत बाप, इथं बसा बरं. आई इथं बसा, खाली बसा. आई शांत बाई, बघा मी तुम्हाला काय दाखवते. आई हे बघा, सरकारांचा फोटो. मी सगळ्या पोलीस स्टेशन मध्ये त्यांचा तपास करायला लावलाय. अहो फक्त साताऱ्यात नाही, साताऱ्याच्या बाहेरही त्यांचा तपास करतायत. सगळ्या महाराष्ट्रात त्यांचा शोध सुरू आहे. आई मी न चुकता त्यांची सगळी विचारपूस करते. आई आई आता सरकार परत येतील बघ. आई आम्हाला कळत नाहीये का, सरकार घरी नाही यायचा सगळ्यात जास्त त्रास तुम्हाला होतोय. आई पण तुम्ही असं खचून नका ना हो जाऊ. नाही भाई आता लय खचले मी. आई मी तुम्हाला तेच म्हणते, असं धीर नका सोडू तुम्ही. अगं आई ऐक तरी. अगं आम्ही आहे ना इथं, कशाला काळजी करते तू? नुसतं आम्ही आहे, आम्ही आहे एवढंच म्हणत बसा तुम्ही. मला सांग कुठं कुठं जाऊन शोधलं रे तू? अरे एखादा पोरगा बाप नाही म्हणल्यावर त्यांना शोधल्याशिवाय घरी आला नसता. कसली पोर आहे तुम्ही? अरे त्यांनी काय नाही केलं तुमच्यासाठी? काय नाही केलं सांग. तुम्ही शांत बा, जरा तरी जाट ठेवा त्यांची. बघा मी तुम्हाला शब्द देते, मी सरकारांना शोधेन. काही झालं ना तरी मी सरकारांना शोधेन, तुम्ही नका काळजी करू. मॅडम. हा शिर्के उचल आहे ना? ह्या सह्या थोड्याशा. शिर्के सरकारांचा म्हणजे हंबीराव कदमांचा तपास कुठवर आला? सर्व पोलीस स्टेशनला आपण तक्रार दिलेली आहे आणि सर्व हॉस्पिटलला पण कळवलेलं आहे. काळजी करू नका मॅडम, फक्त प्रोटोकॉल म्हणून आपण कळवले, सगळे ठीक होईल. शिर्के लवकरात लवकर हाती काहीतरी माहिती लागली पाहिजे. हे बघा घरची परिस्थिती दिवसेंदिवस अवघड होत चालली. होईल मॅडम, सगळं ठीक होईल, काळजी करू नका. तुम्ही काय म्हणत होतात? मॅडम या फाईल वरती थोड्या सह्या पाहिजे होत्या. द्या. तुम्ही सगळं चेक केलंय ना? हो मॅडम. लय बघितलं तुला सारखे लोक, सगळी एका मायेचे म्हणी. जे ते येड पांघरून पेडगावला जातय, अगं सही करून आमचं आमच्या पोराबांचं आयुष्य बर्बाद केलंस आणि आता इथून नाटक करतेस. मॅडम यासाठी झाली होते कलेक्टर हा आमच्या संसाराची राखरांगोळी करायला.
काय झालं मॅडम? शिर्के तुम्ही थांबा बाहेर, मी सही करून देते. आमचे घर पाडले दिला तुम्हाला कधी कधी सुख लागणार नाही. चाप आहे आमचा तुम्हाला. ए कलेक्टर, तुझं घर पण असंच उद्ध्वस्त होईल. माझा श्राप आहे तुला. तू पण रस्त्यावर येशील. माझा तळतळाट लागून तुला. मॅडम, पोरं बाळ रस्त्यावर आली ती काय करू सांगा की. तुम्ही म्हणला होता कलेक्टर झाला लोकांसाठी काम करेल. हीच का तुमची लोकांसाठीची काम? आता काय करायचं आम्ही सांगा ना. आता काय करायचं? आता काय करू? तुमच्या घरात राहायला येऊ का? सांगा की काय करू. अरे अपर्णा माने, अपर्णा माने, अपर्णा माने, अपर्णा माने, अपर्णा माने. मॅडम, या फाईलवर कोण सही राहिले? शिर्के, मी फाईलवर सही करून ठेवते, त्यांना जायला सांग. थोडस या दोन फैली अर्जंट होत्या शिर्के. ठीक आहे मॅडम. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.